आपण आता आलो आहोत मालवण येथील मेढा या ठिकाणी. येथे गणपतीचे एक सुंदर मंदिर आहे. हे कालनिंदेचे संस्थापक जयंत साळगावकर यांचं हे मंदिर आहे. ते आता आपण पाहणार आहोत. जय गणेश मंदिर हे मालवण शहरापासून 1/2 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. या मंदिराची स्थापना कालनिर्णयकार ज्योती भास्कर जयंतराव साळगावकर यांनी केली. श्री गणेश भक्तांना त्यांच्या व्यवसायात निरंतर जय मिळून द्यावा. जागतिक व्यापार उद्योगापासून ते खेळापर्यंत सर्वच आघाड्यावर भारतीयांना जय मिळावा या संकल्पनेतूनच या मंदिराचे नाव जय गणेश असे ठेवण्यात आले. सभा मंडपाच्या गाभाऱ्यातील घुमटावर आतल्या बाजूने गणपतीच्या 8 मूर्ती कोरलेल्या आहेत. सभा मंडपामध्ये उभे राहिल्यानंतर 8 दिशांना असलेल्या 8ही मूर्ती आपल्या भोवती आपले रक्षण करण्यासाठी उभ्या आहेत अशी दृढ भावना मनामध्ये उत्पन्न होते. आणि तेथे उभे राहिल्यानंतर समोर दिसणारा हा सुवर्ण गणेश सिद्धी बुद्धीसहित आपल्याकडे प्रसन्न मुद्रेने आणि दयादृष्टीने पाहतो आहे असेच भासते. जय गणेश मंदिरात सिद्धीच्या हातात ढाल तलवार आणि बुद्धीच्या हातात कागद लेखणी असून गणेशांचे पारंपरिक ध्यान मन प्रसन्न करणारे आहे. मंदिर सभा मंडपात मध्यभागी एक वैशिष्ट्यपूर्ण अष्टकोनी नक्षी आहे. त्यामध्ये प्रत्येक नक्षीच्या मोजून 8 वेळा वापर करण्यात आला आहे. त्या जागी उभे राहून श्रद्धेने केलेली मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. मकर संक्रांतीच्या वेळी सूर्याची कोळी किरणे थेट मूर्तीवर पडतात. त्यावेळी सोन्याचा गणपती विलक्षण तेजाने झळाळून निघतो. यावेळी भाविकांची विशेष गर्दी असते. मालवणला आल्यावर येथे मालवण शहरात राहण्याची सोय उपलब्ध आहे. तेव्हा अशा या गणपती मंदिराला आपण अवश्य भेट द्या.